आपण पाहता न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. मुंबईमध्ये प्रतिबंधित पोचले. जी उत्तरमध्ये धारावी दादर माहीमध्ये अवघे 13 प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा पालिकेचा दावा आहे तर अंधेरीमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या झपाट्याने वाढते. भायखळा आता प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत. तिसऱ्या नियमांचं कठोर पालन करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते. गेल्या 24 तासात देशात 1336 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 18601 वर पोहोचली. भारतात 590 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 24 तासात देशातला हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा आहे. कोरोना रॅपिड टेस्टिंग किटवर 2 दिवस निर्बंध घालण्यात आले. टेस्टिंग किट 2 दिवस वापरू नका अशा स्पष्ट सूचना आयसीएमआरकडून सर्व राज्य सरकारांना देण्यात आल्या. किट संदर्भात मार्गदर्शन केल्यानंतरच ते वापरा असं त्यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 3 रुग्णांची भर पडली. आता जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे तर जुन्या 2 रुग्णांची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली. पुण्यातील 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. एका पोलिसामुळे इतर दोघांनाही संसर्ग झाला आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचंच यातून दिसत आहे. बुधवार 22 एप्रिल म्हणजे उद्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचे 4 लाख डॉक्टर्स व्हाईट अलर्ट करणार आहे. म्हणजेच रात्री 9 वाजता पांढरी मेणबत्ती पेटवून निषेध करणारे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बद्दल अजूनही केंद्राचा कायदा झालेला नाही आणि सध्याही कोरोनाशी लढताना अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत त्याचा निषेध केला जाणार आहे. पुण्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक पुण्यात दाखल झालं. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांच्याकडून या केंद्रीय पथकानं माहिती घेतली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत यासंदर्भातही चर्चा झाली. आज दिवसभरात या केंद्रीय पथकानं पुण्यात विविध ठिकाणची पाहणी केली. पुण्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या भवानीपेठ आता मनपा आरोग्य विभागानं घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली आहे. भवानीपेठेत आतापर्यंत 150 आसपास पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पालिकेच्या आरोग्य सेवकांनी तिथे सर्दी खोकला आणि तापाचे रुग्ण शोधून त्यांचे स्क्वॅब घेण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यात 19 नर्स, 3 सपोर्ट स्टाफ, 3 सुरुवातीला आढळली नव्हती. पालिका प्रशासन काम करत नसल्याचा आरोप वाढत असल्याचाही आरोप महापौरांनी केला आहे. बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये एकाच दिवशी कोरोनाचे 3 रुग्ण सापडले आहेत. या तिघांनाही कोरोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. बदलापुरात आज 2 रुग्ण म्हणजे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 211 वर पोहोचली. उल्हासनगरमध्ये 1 रुग्ण असे एकूण 2 रुग्ण बाधित आहेत. त्यामुळे बदलापूरचे अनेक भाग आता सीलबंद करण्यात आले. धुळे शहरामध्ये एका कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे त्यामुळे खळबळ उडाली. हा कोरोनाचा रुग्ण धुळे शहराचे एमआयएमचे आमदार असून त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यासह 95 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता लक्षात घेता चाचणी करण्यात आली. यात 6 पोलीस कर्मचारी आणि 2 डॉक्टर्सचाही समावेश आहे. सांगलीमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही त्यामुळे सांगली जिल्हा तूर्तास तरी कोरोनामुक्त झाला आहे असं म्हणता येईल. सांगलीतल्या 31 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. अहमदनगरमधील जामखेड हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आलं. जामखेडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 7 रुग्ण सापडले आणि एकाचा मृत्यू झाला. यामुळे हा विभाग आता हॉटस्पॉट बनला. यामुळे इथल्या प्रतिबंधाची मुदत 1 मेपर्यंत वाढवण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही, वाढदिवस साजरा करता येत नाही अशांना त्यांच्याच घरी केक नेऊन देऊन पोलिसांनी नागपूरमध्ये एक वेगळंच उदाहरण घालून दिलं. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये पराग नावाच्या एका तरुणाचा फोन आला होता. त्याला केक घेण्यासाठी बाहेर जायचं होतं. पोलिसांनी त्याला स्पष्ट नकार दिला पण तो निराश होऊ नये म्हणून पोलीस त्याच्या घरी केक घेऊन पोहोचले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली. 100 पेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुहागरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं पोलिसांनी जप्त केली. 100 पेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुहागरच्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. शृंगारतळी बाजारपेठेत सुद्धा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. पुण्यामध्ये संचारबंदी आणखीन कठोर करण्यात आली पण तरीही त्याचं गांभीर्य अनेकांना समजत नाही. सिंहगड रस्ता, वडगाव दाहेरी पूल या परिसरात बाहेर पडणाऱ्या अनेकांना पोलिसांनी दणका दिला. संचारबंदी असताना मी मूर्खासारखा वागलो, मी परत बाहेर पडणार नाही अशी प्रतिज्ञा भर रस्त्यात या सगळ्यांकडून बदवून घेण्यात आली.
पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करण्याचं प्रमाण वाढत चाललंय. अशा संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना सिंहगड रोड पोलिसांनी उठाबशा काढायची शिक्षा दिली. मावळ तालुक्यातील उरसे तसंच तळेगाव एमआयडीसी अद्यापही बंद ठेवण्यात आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड तसंच पुणे शहर पूर्णपणे 27 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. शहरात येणारे तसंच जाणारे रस्ते पोलिसांच्याकडून सीलबंद करण्यात आले, त्यामुळे कामगार सुद्धा या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून एमआयडीसी बंद आहे. बारामती शहरामध्ये संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यामध्ये 250 ते 300 जणांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक जण वारंवार सांगून सुद्धा घराबाहेर पडत आहेत. या सगळ्यांकडून 1 तास रगडून व्यायाम करून घेण्यात आला. ठाण्यामध्ये संचारबंदीतही फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगली चादर घडवली. पोलिसांनी आधी आरती ओवाळून रिकाम टेकड्यांना लाज येईल अशा प्रकारचं कृत्य केलंय, अन्यथा दंडुक्याचा प्रसाद मिळेल असा इशाराही दिलाय. संचारबंदीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलिसांनी मास्क न वापरता दुचाकीवरून फिरणाऱ्या 2 तरुणांना पोलीस ठाण्याच्या आवारात कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. तसंच यापुढे नियम आणि शिस्तीचं काटेकोर पालन करू असा दमही दिला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे, मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. नागपूरच्या रेशीमबाग चौकामध्ये बिनकामाचे घराबाहेर निघणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या सगळ्यांना उठाबशा काढायला भाग पाडलं. गोवंडीच्या शिवाजीनगर भागामध्ये सलीम शेख आणि मोहम्मद फहाद सलीम शेख या 2 भामट्यांनी सेलिब्रिटींना पोलीस काहीच करत नाहीत, आम्ही सुद्धा सेलिब्रिटी आहोत असं म्हणत मास्क न घालता एक व्हिडिओ तयार केला. पोलिसांनी या दोघांनाही शोधून काढलं, त्यांना अटक केली आणि आता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्यातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून ओळख असणाऱ्या जुन्नरच्या चाकण एमआयडीसीमधल्या कंपन्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. 20 एप्रिलपासून राज्यात अंशतः लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. उद्योग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली, मात्र तरीही चाकण एमआयडीसीमधल्या कंपन्या सलग दुसऱ्या दिवशी बंदच राहिल्या. मावळ तालुक्यातील उरसे तसंच तळेगाव एमआयडीसी अद्यापही बंद ठेवण्यात आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड तसंच पुणे शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे. 27 एप्रिलपर्यंत ते बंद असणारे शहरात येणारे आणि जाणारे रस्ते पोलिसांनी पूर्ण बंद केले. मुंबई पुण्यात नियमांची पालन होत नाही, त्यामुळे कठोर अंमलबजावणी करण्यासाठी आता पोलीस सरसावले. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात वाढणारा आकडा थांबवायचा कसा, यासाठी उपाययोजना कराव्या लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या काळात आपण जर खबरदारी घेतली तर 3 मे नंतर परिस्थिती बदलता येईल, अन्यथा लॉकडाऊन राहू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यवतमाळमध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस, तूर, चणा, सोयाबीन यांची खरेदी सुरू करण्यात आली, मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे. पणन महासंघानं कापूस खरेदी सुरू केली, मात्र एका दिवशी केवळ 10 गाड्यांनाच टोकन दिलं जात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजपासून टोल वाढवण्यात आला आहे. दरवाढ झाली. 1 एप्रिल रोजी होणारी दरवाढ आजपासूनच लागू होते. टोलच्या नव्या दरानुसार आता कारला 230 रुपयांच्या ऐवजी 270 रुपये, मिनी बसला 355च्या ऐवजी 420 रुपये मोजावे लागतील, तर ट्रकला 580 रुपये टोल भरावा लागेल. मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आजही दिसलं. संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत नागरिक घराबाहेर पडत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच परवानगी असताना सामान्य नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य केव्हा समजणार असा प्रश्न पोलीस वारंवार विचारत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीला लष्कराचे निवृत्त जवान रस्त्यावर उतरले. नाशिकमध्ये जनजागरण, संरक्षण आणि आवाहन या त्रिसूत्रीच्या आधारे या माजी जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीनं काम सुरू केलं आहे. दिव्यामध्ये रेशन दुकानात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. भाजीपाला आणि फळं खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले होते. बहुतांश नागरिकांनी मास्क लावले होते, पण सोशल डिस्टन्सिंगचा या सगळ्यात बोजवार उडाला होता. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1957 नंतर पहिल्यांदाच भाजीपाल्याचा लिलाव सुरू झाल्याचं दिसलं. कोरोनाच्या परिस्थितीमुळे इथे भाजीपाल्याचे लिलाव सुरू करण्यात आले. कोरोनाची स्थिती, त्यात लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढला, त्यामुळे सगळेच जण त्रस्त आहेत. भुसावळच्या बाजार समितीत पहिल्यांदाच लिलाव सुरू झाले ही सकारात्मक बाब आहे. नांदेडहून पंजाबला जाणाऱ्या 90 भाविकांना मध्य प्रदेशच्या पोलिसांनी रोखलंय. पंजाबकडे जाणाऱ्या भाविकांना नांदेडमध्ये पुन्हा पाठवण्यात आलंय. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंजाब हरियाणा राज्यातून नांदेड गुरुद्वारा दर्शनासाठी आलेले जवळपास 4,000 भाविक इथे अडकून पडले. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असताना भिवंडीतून उत्तर प्रदेशच्या गावी कंटेनरच्या माध्यमातून जाणाऱ्या 60 कामगारांना कंटेनरसह ताब्यात घेण्यात आलंय.
शांतीनगर पोलिसांनी कारवाई केली। धक्कादायक बाब म्हणजे कंटेनरमध्ये एकमात्र महिला आपल्या दोन छोट्या बाळांसह गावी निघाली होती। शहरातले उद्योग व्यवसाय बंद पडल्याने या सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून तातडीने वैद्यकीय सर्वेक्षण सुरू करण्यात आले। मनपाच्या 42 टीमकडून 2 दिवसात 64,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण करत 24,853 लोकांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली। कोकण रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदा पार्सल ट्रेन धावली। ओखा ते त्रिवेंद्रमपर्यंत धावणाऱ्या गाडीतून जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या। रत्नागिरी स्थानकात या गाडीतून आलेली औषधं उतरवून घेण्यात आली। वैद्यकीय उपकरणं आणि मासेसुद्धा या गाडीतून दक्षिणेकडे पाठवण्यात आले। कोकणातल्या आंबा आणि हापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण परतीच्या वेळेला या गाडीतून आंबा मुंबईकडे रवाना करण्यात येईल। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर आणखीन काही बातम्या। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। काही आंतरराष्ट्रीय बातम्या। पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान यांच्यासाठी चिंता वाढवणारी ही बातमी आहे। एधी फाउंडेशनचे प्रमुख हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलं आहे। नुकतीच त्यांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मोठ्या आर्थिक मदतीचा चेकही देऊ केला होता। आता इम्रान खान यांचीसुद्धा तपासणी केली जाणार आहे। अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये विक्रमी घसरण झाली आहे। ब्रेंट क्रूडचा 26.46 रुपये हा प्रति डॉलर बॅरल हा दर इतका खालती घसरला आहे, तर खनिज तेलाचा भाव 11.04 डॉलर प्रति बॅरल इतका गेला आहे। कच्च्या तेलाचा दर गेल्या 22 वर्षात निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे। जगामध्ये कोरोनाचे आतापर्यंत 1,69,986 बळी झाले आहेत। एकूण रुग्णांची संख्या 24,72,259 वर पोहोचली आहे। एकूण 193 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झालेला आहे। कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 42,518 जणांचा मृत्यू झाला आहे। जगातली ही सर्वाधिक संख्या आहे। तर आतापर्यंत 7,92,938 जण कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत अमेरिकेत। तरीही अमेरिकेमध्ये लॉकडाऊन हटवण्यासाठी काही ठिकाणी आंदोलनं होताना दिसत आहेत। कोरोनामुळे फ्रान्समधल्या मृतांची संख्या 20,000 वर पोहोचली। सोमवारी फ्रान्समध्ये 547 जणांचा मृत्यू झाला, तर कोरोनाग्रस्तांची संख्या 1,55,383 वर पोहोचली। भविष्यामध्ये तयार होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या लसीवर जगातल्या सर्व देशांचा समान अधिकार असायला हवा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत 193 देशांनी मंजूर केला। याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका खूप महत्वाची असेल असं या प्रस्तावात नमूद करण्यात आलंय। मेक्सिकोनं तयार केलेल्या या प्रस्तावाला अमेरिकेनंही पाठिंबा दिला आहे। लॉकडाऊन संपवण्याची घाई केली तर कोरोनाचा प्रसार पुन्हा जोर धरू शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे। अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी जगभरात अनेक देश कोरोनाच्या विरोधात काम करत आहेत। विविध प्रकारचे निर्बंध शिथिल करण्यासाठी काही जण धडपडत आहेत, पण ही वेळ सवलत देण्याची नाही, भविष्यात त्याचा फटका बसू शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे। उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांची तब्येत सध्या चिंताजनक असल्याचं कळतं। किम जोंग उन यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली, पण ती यशस्वी झाल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थेनं दिली। 15 एप्रिल रोजीच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात सुद्धा किम जोंग हे अनुपस्थित होते। यापूर्वीही अनेकदा त्यांच्या तब्येतीबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। त्यामुळे आता त्याबद्दलची चिंता वाढली आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुधवारी म्हणजे उद्यापासून इंडियन मेडिकल असोसिएशनचे 4,00,000 डॉक्टर्स व्हाईट अलर्टवर असणार आहे। म्हणजेच रात्री 9 वाजता पांढरी मेणबत्ती पेटवून ते डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करतील। केंद्र सरकारनं अजूनही डॉक्टरांच्याबद्दल कोणताही कायदा आणलेला नाही। तसंच सध्याशी कोरोनाशी लढत असताना अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत, त्यांना मारहाण होते। या विरोधात देशभरातले डॉक्टर्स व्हाईट अलर्ट आंदोलन करणार आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाचे प्रमुख अविनाश भोळवे यांनी याबद्दल माहिती दिली। 22 तारखेला रात्री 9 वाजता भारतातील सर्व डॉक्टर्स पांढऱ्या एप्रनमध्ये आपल्या घरात असतील तर घरात, हॉस्पिटलमध्ये असतील तर हॉस्पिटलमध्ये, किंवा क्लिनिकमध्ये असतील तर क्लिनिकमध्ये पांढरी डॉक्टरांवर जो हिंसाचार होतो आहे, जे हल्ले होत आहेत, डॉक्टरांना मारहाण होती आहे, अनेक डॉक्टर मुलींची छेड काढली जाती आहे, इस्पितळांवर दगडफेक होती आहे, इस्पितळं जाळली जात आहेत,
तिथल्या कर्मचाऱ्यांना नर्सेसना सुद्धा मारहाण होती आहे. या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही हा व्हाईट अलर्ट साजरा करतोय. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.